बातमी आहे विदर्भातून। विदर्भात थंडी जीवघेणी ठरते। नागपूरच्या तापमानामध्ये पुन्हा घट होऊन पारा 7.6 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलाय। कडाक्याच्या थंडीनं शहरामध्ये एकाच दिवशी 5 जणांचा बळी घेतल्यामुळे ही लाट नागपूरकरांसाठी जीवघेणी ठरते। हाडं गोठवणारी थंडी सहन न झाल्यामुळे गणेशपेठ, कपिलनगर आणि सोनेगाव परिसरामध्ये 3 व्यक्तींचा मृत्यू झालाय। गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वामन अण्णाजी सावळे हे वृद्ध गृहस्थ फुटपाथवर मृतावस्थेत आढळून आले, तर कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 53 वर्षीय ट्रक चालक अशोक उर्फ दादाराव सोमटके हे कामठी रोडवर ट्रकमध्ये मृतावस्थेत आढळून आले। याशिवाय सोनेगाव परिसरामध्ये 54 वर्षीय उदय भुते हे सुद्धा मृतावस्थेत आढळले। सोनेगाव इथं 50 वर्षीय अनोळखी महिला तसंच तिथे 60 वर्षाच्या एका व्यक्तीचा मृतदेह सुद्धा हा आढळून आलेला आहे। या बातमीसह वेळ झाले इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा साम टीव्ही। नमस्कार।